हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अनितास केक बास्केट एंड किचन क्लासेस। आज आपण बघणार आहे खमंग खुसखुशीत स्वादिष्ट पुरणपोळी। ही पोळी एकदा करून नक्की पहा, याची आपण रेसिपी बघूया। आता इथे आपल्याला 2 कप चण्याची डाळ घेतलेली आहे। 200 ml कप आपण वापरतो याच्यासाठी। 2 कप चण्याच्या डाळीसाठी 6 कप पाणी आपण यामध्ये घालणार आहे। चण्याची डाळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये 6 कप पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला आमटी चकट जास्त पाहिजे असेल तर पाणी तुम्ही जास्त घालू शकता। नंतर ती डाळ आपण कुकरमध्ये ओतून घेतो आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून कुकरला आपण झाकण लावतो आणि मीडियम गॅस फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतो आपण। तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया। इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा आणि 1/2 टीस्पून मीठ घालून पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून सनफ्लावर रिफाईंड ऑइल घालून मुळात पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं पीठ चांगल्या पद्धतीनं तेल पीठ आणि मीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहे। पीठ आधी घट्ट मळून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून तिंबत तिंबत आपण मऊ कणिक करून घेणार आहे। पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवणार आहे आपण। पिठाला क्रस्ट येऊ नये म्हणून आपण तेल लावलेलं आहे वरून। तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे, बघूया आपण। तुम्ही बघू शकता डाळ अतिशय चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे। आता आपण ही गाळणीवर गाळून घेऊया। यातलं पाणी पूर्णपणे चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच कुकरमध्ये आपण ही शिजवलेली डाळ पाणी पूर्ण गाळून घालून घ्यायची कुकरमध्ये। इथे आपण 2 कप चण्याची डाळ घेतलेली आहे, याच्यासाठी आपण 2 कप साखर घेणार आहे। जे माप घेतलं होतं डाळीसाठी त्याच मापाने आपण साखर घ्यायची। तुम्ही 1 कप साखर आणि 1 कप गुळ असंही वापरू शकता किंवा 2 कप गुळ असंही वापरू शकता। इथं आपण 2 कप साखरच घेतलेली आहे। आता पूर्णपणे डाळ आणि साखर एकत्र करून घ्यायचे आणि गॅसवर आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे। याला चटका देणं असं म्हणतात, पुरणाला चटका देऊन घेणे। पहिल्यांदा साखर घातल्यावर पुरण पातळ होईल। इथं आपण 1/2 टीस्पून मीठ घालतो पुरण मधून मधून हलवत राहायचं आहे खाली लागू नये म्हणून। तुम्ही बघताय आता पुरण आळत आलेलं आहे। आपलं पुरण तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं किंवा कितपत शिजवायचं? तर उलटणं असं उभं करून ठेवलं तर ते उभं राहिलं पाहिजे।
असं झालं की आपलं पुरण तयार आहे असं समजायचं. इथं वेलचीचे दाणे, हिरव्या वेलचीचे, आणि एक टीस्पून साखर एकत्र करून आपण मिक्सरला बारीक करून पावडर करून घेतो. इकडं आपण पुरण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 कप चण्याची डाळ होती म्हणून आपण 2 टीस्पून वेलची पावडर घालतो आहे. लक्षात ठेवायचं आहे, सालीसहित पावडर इथं करायची नाही आहे आपल्याला. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पुरणामध्ये. आता आपण पोळी लाटायला घेऊया. इथं डस्टिंगसाठी मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. पुरणाचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि कणिक आपली तयार आहे. आणखीन एक महत्त्वाची टीप इथं मला सांगायची आहे. जेव्हा तुम्ही पुरणपोळी लाटायला घेणार आहे त्याचवेळी पुरणामध्ये वेलची पावडर आपल्याला घालायची. पुरण आणि कणिक दोन्हीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण कणकेचं प्रमाण लहान आणि पुरणाचा गोळा मोठा ठेवायचा, म्हणजे पुरणपोळी चवीला छान लागते. पोळी लाटताना तुम्ही बघू शकता काठाला लाटायची आहे गोळा. मध्ये मी जाड ठेवलेला आहे. याच्यामध्ये आता आपण पुरण भरून घेऊया. मोदकासारखं मी त्याच्यात चुन्या करून उंडा तयार करते. आता पोळी लाटून घेऊया. ही पोळी एकदा नक्की करून बघा. सांगितलेल्या रेशो फॉलो करा. आणि न आवडणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ही पुरणपोळी आवडेल. आपण पुरणपोळी इथं लाटून घेतलेली आहे. तवा गरम करून घेतलेला आहे. फ्लेम मीडियम फ्लेम आहे. तेल किंवा तूप घालून पोळी तुम्ही भाजू शकता. मी इथं तुपाचा वापर करते. पोळीला वरच्या बाजूने मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि मग आता आपण पोळी पलटतो. आता ह्या बाजूलाही तूप लावून घ्यायचं आहे. आपण सोबतच दुसरीकडं पुरणपोळी लाटायला घेतोय. दुसरी तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा कलर किती छान आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पुरणामध्ये आणि कणकेमध्ये चिमट चिमटवर हळद घालू शकता. ह्या पद्धतीने जर पुरणपोळी केली तर अजिबात फुटणार नाही, पुरण बाहेर येणार नाही, तवा घाण होणार नाही. आपण दुसरी पुरणपोळी करूया. तुम्ही बघू शकता इथं एकदा नक्की पुरणपोळी या पद्धतीने करून बघा.
जर आवडली तर तुम्ही ऑर्डर्स पण घेऊ शकता। तुम्ही बघू शकता पुरणपोळी इथं फुगलेली आहे। आपण पुढची पोळी लाटायला घेतो। मी दोन्ही पुरणपोळी भाजणे आणि लाटणे एकत्र दिसावा म्हणून मी कॅमेऱ्याचा अँगल चेंज केलेला आहे। इथं चुकून कॅमेऱ्याचा अँगल जरा वेगळा चेंज झाल्यामुळं थोडा शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसतो। तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा कलर किती छान आहे। अशा तऱ्हेने आपली पुरणपोळी